ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, तिथंच त्यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून ते आजारी होते. दीर्घ आजारानं मुंबईत त्यांचं निधन झालं. मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं. त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. आजारामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं येणं कमी केलं होतं. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं मुंबईत निधन झालंय. वयाच्या 19व्या वर्षी अखेरचा श्वास त्यांनी घेतला. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांच्याकडून. प्रशांत, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे, काय सांगाल? हिमाली पृथ्वीराज कपूर यांचे कनिष्ठ पुत्र. आपल्याला माहिती आहे की राज कपूर, शम्मी कपूर आणि आता शशी कपूर ही खरं म्हटलं तर अनेक सिनेमे यांनी गाजवलेले आहेत. 60 दशक असेल ते 80 दशक असो, या दोन्ही साधारणतः दशकांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म्स आपल्याला शशी कपूर यांनी दिलेल्या आहेत. ती सुरुवातीचा काळ असेल की 1960-70 दशकात चार दिवारी असेल, मेहंदी रंग लायगी असेल, जब जब फुल खिले असेल, अशा प्रकारच्या सिनेमांनी एक वेगळ्या प्रकारचा भाग आपल्याला पाहायला मिळालेला होता. मात्र पुढे ते 70-80 दशकामध्ये ती वेगवेगळ्या हिरोईन्स सोबत शशी कपूर एक उत्स्फूर्त अभिनय आपल्याला या पडद्यावर बघायला मिळालेला होता. कभी कभी असेल, चोरे मेरा काम असेल, दिवार असेल, एक वेगवेगळ्या प्रकारचा अभिनय आपल्याला शशी कपूर यांच्या अभिनयानं नेहमीच बघायला मिळालेला होता. अत्यंत दुःखद बातमी आहे, मात्र त्याचबरोबर की शशी कपूर यांचं पहिलं प्रेम हे थिएटर होतं. आणि आपल्याला माहितीये की मुंबईतलं पृथ्वी थिएटर या थिएटरशी त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा संबंध होता. शशी कपूर हे शेवटी आपल्याला पृथ्वी थिएटरमध्येच अनेकदा तिथे तासन तास तिथं ते आपलं मन रमवत असत. अनेक नवीन कलाकारांसाठी ती आज पृथ्वी थिएटरचा एक प्राणवायू हरपल्याची भावना आपल्याला व्यक्त होताना दिसते आहे. त्यामुळे पृथ्वी थिएटर्समध्ये नाटक असणं किंवा पृथ्वी थिएटरमध्ये नाटक रंगणं अनेक कलाकारांचं, अनेक युवा कलाकारांचं म्हणा किंवा त्याही पेक्षा अगदी नसरुद्दीन शाह असतील किंवा अनुपम खेर असेल असे दिग्गज थिएटरचे आर्टिस्ट असतील यांनाही या पृथ्वी थिएटरची ओढ लागलेली असायची आणि तेच जिवंत ठेवण्याचं काम शशी कपूर यांनी केलेलं होतं. त्यामुळे आज एका मोठ्या अभिनेत्याला आपण सगळे मुकलो आहोतच, मात्र त्याचबरोबर एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी 60 दशकांपासून ते आताच्या साधारण 80-90 दशकांपर्यंत वेगवेगळ्या फिल्म्स मधून आपल्याला खूप वेगळा आनंद दिलेला आहे. प्रशांत, शशी कपूर यांच्या रूपानं त्यांच्या पिढीतला एक महत्वाचा चेहरा हरपला असं म्हणता येईल, कारण अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सुद्धा त्यांनी काम केलंय, मात्र तरी सुद्धा त्यांच्या अभिनयाची, त्यांच्या नृत्याची एक वेगळी शैली त्यांनी विकसित केली होती. जसं कपूर घराण्यातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल बोललं जातं, एक सिग्नेचर स्टेप त्यांची असायची, काय सांगा? कपूर घराणं आहे हिमाली, त्यामुळे कपूर घराण्यातलं हे एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला नेहमीच दिसलेलं आहे. फिल्मची नावं म्हणशील तर अनेक, दिवार असेल, कभी कभी असेल, इमान धर्म असेल, नमक हलाल असेल, अशा अनेक फिल्म की ज्या शशी कपूर सोबत अमिताभ आणि शशी कपूर यांची जोडी आपल्याला अनेकदा आपण बघितलेली आहे, जमलेली आहे. पडद्यावरचे त्यांचे डायलॉग आजही अनेक चाहत्यांचे तोंडपाट आहेत. त्यामुळे एक असा अभिनेता की म्हणजे शशी कपूर यांची जी आपल्या जे आता जो रोमांस असायचा पडद्यावरचा, ही एक उत्स्फूर्त प्रकारचा हिरोईन सोबतचं ट्युनिंग जमणं आणि त्याच पद्धतीचा अभिनय बघायला मिळणं, की अजूनही त्या काळातली गाणी आजही अनेक प्रेक्षक जे आवडीनं बघतात किंवा अनेकांच्या चाहत्यांची जे तोंडपाठ गाणी आहेत, त्याचंच हे उदाहरण म्हणावं लागेल की एक उत्स्फूर्त अभिनयाची शाळा होती, कार्यशाळा होती आणि एक वेगळा बाद नेहमी शशी कपूर यांनी की असा एक अभिनेता कपूर घराण्यातले होतेच होते, मात्र आपल्याला अनेक जण कपूर फॅमिलीतले फिल्म इंडस्ट्रीमध्ये सिनेमाच्या पडद्यावर झळकताना आपल्याला दिसलेले आहेत. मात्र
थिएटरशी एक वेगळं नातं जपलेलं होतं शशी कपूर यांनी, म्हणून एक वेगळ्या प्रकारचा दर्दी. प्रशांत असे संपर्कात राहा आपल्याबरोबर, चित्रपट समीक्षक गणेश मतकरी आहेत. गणेशजी, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झाल्याची बातमी आहे, आपली काय प्रतिक्रिया? शशी कपूर हा आपल्याकडचा अतिशय महत्वाचा अभिनेता होता. म्हणजे त्याचा एकाच वेळी तो व्यावसायिक सिनेमे आणि त्याबरोबर समांतर सिनेमांशी सुद्धा त्याचं नातं होतं. बेनेगलांसारख्या दिग्दर्शकाबरोबर सुद्धा त्यांनी काम केलं होतं सायमल्टेनियसली व्यावसायिक सिनेमे करत असताना. त्याचबरोबर आपल्याकडची जी थिएटरची चळवळ होती, खास करून हिंदी आणि इंग्लिश थिएटरची, त्याच्याशी त्याचा संबंध होता. पृथ्वी थिएटर त्यांनी आणि त्याच्या कुटुंबाने इतकी वर्ष चालवलेलं होतं. त्याच्यामुळे मला वाटतं हा या प्रकारचा करणारा, म्हणजे त्याची जी पत्नी होती जेनिफर कँडॉल, तिच्या वडिलांचा जो शेक्सपियर नाटकांचा जो अनुभव होता आणि ते जे थिएटर चालवायचे त्याच्याशी सुद्धा त्याचा संबंध होता. मर्चंट आयव्हरी बरोबर त्यांनी सिनेमे केले होते. त्यामुळे मला वाटतं हा अगदी वेगळ्या प्रकारचा इंटरनॅशनल आणि नॅशनल मध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्तरात काम करणारा अभिनेता होता. त्यामुळे त्याचं निधन होणं हे फारच आपल्यासाठी दुःखद म्हणावी अशी बाब आहे असं मला वाटतं. त्यांच्या कारकिर्दीविषयी बोलताना पृथ्वी थिएटरचा उल्लेख येणं स्वाभाविक आहे. त्या पृथ्वी थिएटरच्या त्यांच्या कार्याविषयी काय सांगाल? पृथ्वी थिएटर हे आपल्याकडचं एक युनिक अशी चळवळ म्हणावी अशी होती. कारण त्याच्या आपल्याकडे काही वर्षांपूर्वी बघितलं तर या बाकीचे व्हेन्यूज, जसं आता अनेक ठिकाणी आपल्याला व्हेन्यूज दिसतात की वेगळ्या प्रकारची नाटकं करण्यासाठी, हिंदी नाटकं करण्यासाठी, पण काही वर्षांपूर्वी, एक 15-20 वर्षांपूर्वी आपण जर काळ बघितला तर तेव्हा असे कुठले व्हेन्यूज नव्हते. त्यामुळे प्रायमरीली मराठी व्यावसायिक आणि छबिलदास सारखं समांतर थिएटर किंवा गुजराती रंगभूमी हे सोडलं तर बाकीची जी नाटकं होती ती इंग्लिश आणि हिंदी प्रायमरीली, ते करण्यासाठी जागा विशेष नव्हत्या. त्या काळामध्ये पृथ्वीची जी चळवळ होती ती मोठ्या प्रमाणात चालवली आणि इप्टासारख्या संस्थांनी तिथे बरीच नाटकं केली. आणि त्यामुळे आपल्याकडे मुंबईमध्ये या वेगळ्या भाषांमध्ये काहीतरी एक सिग्निफिकंट काम करणं, म्हणजे केवळ व्यावसायिक सोडून, कारण त्यांचं जर आपण थिएटरचं त्याचं जर डिझाईन वगैरे बघितलं तर ते सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं डिझाईन होतं. आपलं नेहमीचं कमर्शियलचं जसं प्रोसिनियम दिसत असतं त्या पद्धतीचं नव्हतं. त्यामुळे वेगळ्या प्रकारची नाटकं वेगळ्या पद्धतीने करणं ह्याच्यासाठी एक तो चांगला व्हेन्यू होता आणि तो त्यांनी कायम ते जपलं. म्हणजे कायम त्या तिथे कॉम्पिटिशन घेणं किंवा देशोदेशीची नाटकं बोलावणं वगैरे अशा अनेक गोष्टी तिथे केल्या. त्यामुळे त्यांनी एक ते जबाबदारीनी एक चळवळ असल्यासारखी पृथ्वी ही मुवमेंट राबवली. नक्की धन्यवाद गणेशजी. झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल आपल्याबरोबर मराठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे आता आहेत. महेशजी, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झाल्याची बातमी आहे, आपली काय प्रतिक्रिया? त्यांच्याबद्दलची एखादी आठवण? खरंच खूप एक मोठा कलावंत आपल्यातून गेलेला आहे डेफिनेटली. आणि तसं शशी कपूर हे माझ्या खूप म्हणजे आवडते नट होते. आणि तुम्हाला ठाऊक असेलच की तुम्ही धडाकाने चित्रपट जो केला होता तो प्यार किए जा हिंदी चित्रपटाच्या वरून आम्ही ते राईट घेऊन केलं होतं. त्याच्यामध्ये शशी कपूरची भूमिका मी म्हणजे मला ती करायची होती आणि मी ती धूम धडाक्यामध्ये केली. एक तेव्हापासून माझं एक त्यांच्याशी एक आकर्षण असलेला एक संबंध होता. त्यानंतर जेव्हा त्यांनी चित्रपट अजुबा केला तेव्हा त्याच वेळेला माझा चित्रपट धडाकेबाज चालू होता. आणि धडाकेबाजला मला मी त्यावेळेला नुकतंच अमेरिकेवरून ते स्पेशल इफेक्ट टेक्नॉलॉजीचं एक काही तंत्र शिकून आलो होतो. आणि मला त्या धडाकेबाजसाठी एक पर्टिक्युलर फिल्म पाहिजे होती रॉस्टॉकमध्ये. तर ती कोडॅकने मला सांगितलं का तुम्हाला ती फिल्म आम्ही 4-5 जबेने आणायची असेल तर तुम्हाला ऍटलीस्ट मिनिमम 100 ऑर्डर द्यावी लागेल. तर मला कळलं नाही मी एवढे कसं काय 100 ऑर्डर तर मी देऊ शकत नाही. तर जेव्हा मला कळलं का शशी कपूर अजुबा करताय तर मी शशी कपूरला जाऊन भेटलो. तिकडे पीटर परेरा त्यांचे DOP होते. त्यांना मी विचारलं का हे असं असं मी करतोय, माझ्याकडे पण स्पेशल इफेक्ट आहे, तुमच्याकडे पण स्पेशल इफेक्ट आहेत, तर तुम्ही हे कराल का? शशी कपूरने सांगितलं अरे वा नक्कीच करूया. आणि म्हणून त्यांनी जवळजवळ 100 ऑर्डर दिली, जे म्हणजे मला त्यांनी 10 दिले. असं ते त्यांच्याशी माझा संबंध होता. असा एक छान माणूस, एक उत्कृष्ट ह्युमन बिईंग, एक उत्कृष्ट ऑर्गनायझर, ज्यांनी त्यांच्या वडिलांचं एक स्वप्न, जे थिएटरचं स्वप्न होतं ते आपल्या पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून त्यांनी राबवलं, असा एक ग्रेट माणूस आपल्यातून गेलेला आहे. नक्कीच सॅड थिंग. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बरोबर.
धन्यवाद महेशजी. यानंतर आपल्याबरोबर आहेत चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर. आपण त्यांच्याशी बोलूया. दिलीपजी, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं मुंबईत निधन झाल्याची बातमी आहे, काय सांगाल? माझ्या मते एका जंटलमन हिरोचं निधन झालं. एक वेगळी स्टाईल, म्हणजे कपूर म्हटल्यानंतर एक कॉन्फिडन्स असतो आणि कपूरना कॅमेराचा कधी भय किंवा दबाव नसतो. ते ज्या सहजपणे कॅमेरा समोर वापरतात त्यातलं एक सर्वोत्कृष्ट हिरा किंवा हिरो म्हणून शशी कपूरचा आपण खरं म्हणजे उल्लेख करायला पाहिजे. 70s शशी कपूरने एकाच वेळेला अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्याला काही वेगळी कौटुंबिक कारण होती. त्यावेळेला त्याची काही धावपळ व्हायची, एका सेटवरनं दुसऱ्या सेटवर जाणं आणि त्याचं उशिरा येणे. त्याच्यावरनं राज कपूरने त्याला टॅक्सी हिरो असं नाव ठेवलं होतं. मला आता ह्या क्षणी तेच आठवतंय की सत्यमश्याम सुंदरम साठी, म्हणजे राज कपूरच्या दिग्दर्शनाखाली जेव्हा शशी कपूरला संधी मिळाली तेव्हा खुद्द राज कपूरला त्याची वाट बघावी लागायची आणि त्याच्यातून मग त्यांनी टॅक्सी हिरो असं शशी कपूरचं नामकरण केलं. हे जे आहे ही त्याला शशी कपूरला वेगळ्या प्रकारची दिलेली एक, राज कपूरने दिलेली एक वेगळी पावती असं म्हणता येईल. कपूर खानदानातला असला तरी शशी कपूरला आपलं स्थान निर्माण करण्यासाठी, काही अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही प्रमाणात संघर्ष करावा लागला हे कोणी नाकारणार नाही. परंतु आपलं एक जंटलमन वागणं, व्यावसायिक वृत्ती आणि प्रत्येक दिग्दर्शकाला सहकार्य करणं, या वृत्तीतून शशी कपूरने एक स्वतःचं स्थान निर्माण केलं. विशेषतः मल्टीस्टारचा चित्रपटाचा ज्या काळ आला त्या शशी कपूर अक्षरशः मोठ्या प्रमाणावर सिनेमामध्ये दिसायला लागला. म्हणजे साधारण एक चोर मध्ये शोर किंवा दिवार यांच्या सक्सेस नंतर शशी कपूरची दोन तीन वैशिष्ट्य होती. अमिताभ बच्चन बरोबर 11-12 चित्रपटामध्ये त्याची जोडी जमली. अमिताभ बच्चनची हिरोईन कोण आवडती असं ज्या गमतीमध्ये म्हटलं जातं तेव्हा शशी कपूर असं नाव घेतलं जायचं, अशी ती जोडी जमली होती. शशी कपूरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ना त्याची दिग्दर्शकांची जर रेंज आपण बघितली तर जबरदस्त आहे. म्हणजे एका ठिकाणी आपण रमेश तलवारच्या बसेरामध्ये आपण त्याला बघतो, तर मनोज कुमारच्या रोटी कपडावर मकान त्या क्रांतीमध्ये सुद्धा त्याला आपण बघितलं. मनमोहन देसाईच्या सुहागमध्ये जर त्याला आपण बघितलं असेल तर प्रकाश मेहराच्या नमक हलालमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. मग ही जी रेंज आहे दिग्दर्शकांची, जी 70s जे टॉपचे सगळे दिग्दर्शक होते त्या अधिकाधिक. दिलीपजी, एक महत्वाचा चेहरा बॉलिवूडचा हरपला. धन्यवाद ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी. रोहिणीजी, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं, बॉलिवूडसाठी हा एक मोठा धक्का, काय सांगाल? हो, फारच मोठा धक्का आहे. अनेक वर्ष, म्हणजे ऍक्च्युली माझ्या लहानपणापासून मी त्यांना पाहतीये, कॉलेजमध्ये असल्यापासून ते स्क्रीनवर आहेत. मध्यंतरी त्यांच्याबरोबर एखाद दुसऱ्या फिल्ममध्ये काम करायची संधी मिळाली, पण मला ती जास्त कमी वाटतीय ती थिएटरसाठी, रंगमंचासाठी. कारण पृथ्वी थिएटर हे त्यांनी जेव्हा बांधलं तेव्हा ते आमच्यासाठी, म्हणजे थिएटरमध्ये काम करणाऱ्यांच्यासाठी एक फार मोठा दिलासा होता. कारण मुंबईमध्ये थिएटरच्या स्पेसेस मिळत नाहीत आणि म्हणजे परफॉर्म करण्यासाठी, आणि त्या याच्यामध्ये त्यांनी पृथ्वी थिएटर बांधलं आणि तिथे छोटे छोटे नाटकं किंवा आपण समांतर रंगभूमी म्हणतो तशी समांतर रंगभूमीसाठी सुद्धा त्यांनी ती जागा दिली होती. आणि मुख्य म्हणजे मराठी थिएटरसाठी सुद्धा त्यांनी तिथे सोमवार राखून ठेवला होता. तिथे मराठी नाटकं व्हायची सोमवारी, अजून सुद्धा होतात नाही असं नाही, पण तेव्हापासून एक चांगली जागा थिएटरसाठी त्यांनी बांधली. आणि त्यांचं थिएटरचं असोसिएशन जेनिफर त्यांच्या पत्नी त्यांच्यामुळे होतं. आणि ऍक्च्युली त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर ते त्यांचं त्यांची थिएटर कंपनी होती आणि त्यामुळे ते एक रंगमंचाचं बाळकडू म्हणा ते त्यांना मिळालं. परंतु फिल्ममध्ये जेव्हा ते गेले तेव्हा असं वाटलं होतं आता रंगमंचाला विसरले की काय, पण तसं झालं नाही. आणि पृथ्वी थिएटर यांनी फार मोठी देणगी रंगभूमीला दिलेली आहे, मुंबईमधल्या रंगभूमीला. आणि म्हणून मला ते जास्त, आणि वेल, धक्कादायक ही बातमी आहेच कारण प्रकृती अस्वास्थ्य होतच. पण आता पृथ्वीचा थिएटर फेस्टिवल सुद्धा गेल्या महिन्यामध्ये चालू झाला होता आणि त्याच्यानंतर आता ही बातमी आलेली आहे. बातमी आहे ही. रोहिणीजी, धन्यवाद जी 24 तासकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपल्याबरोबर आहेत अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर. सचिनजी, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालंय, आपली काय प्रतिक्रिया आहे? वाईट बातमी आहे, कारण शशी अंकल माझ्या खूप जवळ होते, माझ्या पण. आणि माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा सुद्धा मी सुप्रियाला त्यांना भेटायला घेऊन गेलो होतो. सुप्रिया पण त्यांची खूप जवळीक होती.
आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी ते कॅरेक्टर ऍक्टर झाल्यानंतर मिळाली. त्याआधी त्रिशूल मध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं, पण जास्त जवळचं काम झालं आमचं जेव्हा ते कॅरेक्टर ऍक्टर बनले होते आणि मी त्यांच्या मुलाची भूमिका केली होती एका पिक्चर मध्ये. आणि पण आमची जवळीक तर खूपच होती आणि ही वॉज अ व्हेरी स्वीट मॅन. आणि मी तर असं म्हणेन की वडिलांची प्रथा, त्यांनी पृथ्वी थिएटर ही जी त्यांच्या वडिलांनी सुरू केलेली संस्था ती त्यांनीच पुढे नेली पृथ्वी थिएटर बांधून. वडिलांना अशा प्रकारे श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली. ही फार मोठी गोष्ट शशी अंकलनी आपल्या आयुष्यात केलेली आहे असं मला वाटतं. आई वडिलांच्या प्रती त्यांची खूप आस्था होती, भावना होती आणि खूप जास्त आदर होता. तर अशा आपण त्यांना फक्त अफो खुदा किंवा अशा टाईपच्या गाण्यांमध्ये असणारा हिरो असं म्हणूनच फक्त ओळखतो, पण त्याहून पलीकडे जाऊन ते खूप फार छान माणूस म्हणून फार मोठे होते आणि फार छान होते. त्यांना आम्ही नक्कीच मिस करू आणि मिस करतच राहू कोणत्याही कडे. नक्की धन्यवाद सचिनजी ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल.